विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक विविधतेने नटलेलं हे मंगरुळ पारगाव आणि याच आपल्या गावामध्ये जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार वल्लभशेठ वेंके साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 6 जून 1994 रोजी ज्ञानदा शिक्षण माध्यमिक विद्यालय सुरू केले आणि तमाम विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे उघडून दिली. गावामध्ये माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गावात 1994 पूर्वी फक्त 7वीपर्यंतच प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होती. पुढचे शिक्षण घेण्यासाठी शेजारील पारगाव गावामधील हायस्कूलमध्ये जावे लागत होते. मंगरुळ आणि पारगावमध्ये अवघ्या 2 किलोमीटरचे अंतर असूनही विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्ध्यावरच थांबवावे लागत होते. त्याला कारणही तसेच होते, ते म्हणजे मंगरुळ आणि पारगाव या दोन गावांच्या मधून वाहणारी जीवनदायिनी कुगडी नदी. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने ही नदी दुथडी भरून वाहत असे, त्यामुळे येण्या जाण्यासाठी आत्ताच्या सारखी नदीवर पुलाची सोय नव्हती. अलीकडच्या तीरावरून पलीकडे होडीनेच विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून एजा करावी लागत असे. काही पालक तर आपल्या मुलींना शिक्षण देण्याची इच्छा असूनही पुरामुळे शाळेत पाठवत नव्हते. येथेच मुलींचे शिक्षण खंडित होऊ लागले आणि हीच अडचण ओळखून तत्कालीन पंचायत समिती सदस्य रामदास शेठ लांबखडे व ग्रामस्थांनी ही सर्व परिस्थिती माननीय आमदार बेनके साहेबांच्या कानावर घातली व गावात माध्यमिक शिक्षणाची सोय झाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. मुळातच बेनके साहेबांचे मंगरुळ गावावर पुत्रवत प्रेम असल्याने रामदास शेठ लांबखडे आणि ग्रामस्थांची मागणी मान्य करून तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय सलीम झकेरिया साहेबांकडून तालुक्यात 5 माध्यमिक विद्यालयांना परवानगी मिळून दिली. त्यातीलच एक म्हणजे ज्ञानदा माध्यमिक विद्यालय आणि म्हणूनच आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांचे हे ऋण मंगरुळ ग्रामस्थ कधीच विसरणार नाही. या विद्यालयात आजही रेनवडी, झापवाडी, गवळेश्वर नगर, कोरडेमळा, आंबेबिहिरमळा, मायनर क्रमांक 9 या पंचक्रोशीतील विद्यार्थी उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण या ठिकाणी घेत आहेत. विद्यालयातील अनेक विद्यार्थी शिकून वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव कमवित आहेत. यामुळे अनेकांचे संसार सुखमय झाले आहेत. याचे सारे श्रेय जाते ते आदरणीय बेनके साहेबांना. ज्ञानदा शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब, संस्थेचे मानद सचिव माननीय अमित शेठ बेनके साहेब, ज्येष्ठ संचालक माननीय डीडी डोके साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ब्रह्मेकाका व समस्त ग्रामस्थ समर्थपणे विद्यालयाच्या प्रगतीसाठी वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन करून अहोरात्र झटत असतात. सद्यस्थितीत विद्यालयात 5वी ते 10वी पर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजीचे वर्ग उत्कृष्ट प्रकारे चालू आहे. या ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात राबविले जाणारे काही ठळक उपक्रम पुढील प्रमाणे: संपूर्ण डिजिटल वर्ग, प्रभावी अध्यापन, शालेय शिस्त, अभ्यास पूर्ण सहलीचे आयोजन, टच अँड लाईव्ह हाँगकाँगच्या मार्फत 9वी व 10वीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाचा तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक, खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र तालुका पातळीवरील प्रश्नमंजुषा 2019 मध्ये प्रथम क्रमांक संपादित करीत भव्य फिरत्या ढालीचे मानकरी आपले विद्यालय ठरले, मंगरुळ गावाच्या निर्मल ग्राम योजनेत विद्यालयाचा सक्रिय सहभाग, बिबट्या प्रवण क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठीची सोय, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी विविध व्याख्याने व शिबिरांचे आयोजन, क्रीडा क्षेत्रात विद्यालयाची जिल्हा स्तरापर्यंतची मजल, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर पाण्याची सोय, विद्यालयाचेच माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते राहुल लांबखडे यांनी ज्ञानदा विद्यालयामध्ये शालेय जीवन आणि परिस्थिती यावर बनवलेल्या 1 रुपया या शॉर्ट फिल्मला देशातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ पारगाव ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर आहे. बोलक्या भिंती, मनमोकळे हसते खेळते वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्रिय आणि गुणवत्तापूर्ण ठेवण्याचा शिक्षकवृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीचा सदैव प्रयत्न असतो. मंगरुळ ग्रामस्थांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य, माजी विद्यार्थी, तरुण मंडळे आणि बचत गटाच्या माध्यमातून सदैव मिळणारा मदतीचा हात,
यामुळे विद्यालयाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने कार्यरत राहण्यासाठी एक आगळेच पाठबळ मिळत आहे. आणि याच माध्यमातून हा ऋण निर्देश या चलचित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यासाठी हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नक्कीच या आपल्या पाठबळातून आणि मार्गदर्शनातून विद्यालय नेहमीच प्रगतीच्या वाटेने मार्गस्थ राहील यात काही शंका नाही.